ओ दानू अजी काय करतो? पानी नाही इल्ला ना सकाळी? नाही लाईट नाही. गुड मॉर्निंग. काय बरा? आज एकदम हँडसम चिकना दिसतोय. असंच असतं. अजी काय मग विसरलीस तू मला? अजी अगं कामात असतो ना कुठे कुठे. मी कोण? माका ओळखलं? ओळखलं तू माका. नाव काय माझा? अजी तुला मी इतके वेळा माका माझं नाव सांगले तरी तू का माझं नाव लक्षात राहत नाही? अनिकेत. अनिकेत. हा आता पुढच्या वेळी लक्षात ठेवा अनिकेत. तुला माहिती आहे कोणासारखा दिसतोय? मी लांबून टेन्शन मध्ये आलो. बोललो अजय देवगण आपल्या गावात कुठे आला? बिग फॅन सर. बिग फॅन सर. आणि भारी हा. जाम जाम भारी माणूस. फेमस माणूस काय का बरा? हो ना. हायस कुठे सँडी? तू असतो कुठे? विसरलो तू आम्हाला. हा सँडी सँडी येऊ मी. ए सँडी ए जाऊ मी. एकदा म्हणत माका का माय बोल बोल ना एकदा एकदा. ए पांडू चला काका येतो. सँडी तुझ्या मनात खेळतोय सांगितलं ना. कुठे ना जात आहे इथेच आहे मी. नमस्कार. मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. मित्रांनो आज आहे सर्व पितृ अमावस्या आणि आजच्या दिवशी कोकणात काय काय होतं ह्यावर आजचा आपला डेली ब्लॉग असेल. सोबतच आपल्याला कणकवलीला सुद्धा जायचं आहे आणि सोबतच आपल्या पणाच्या बिझनेसचं पुढे काय झालं किंवा काय चालू आहे आणि तिला अजून काय करायचं आहे या विषयावर आजचा डेली ब्लॉग असेल. आणि आई पप्पा आज सकाळी 6 वाजता ठाण्यात पोहोचले. सकाळीच उठल्या उठल्या आधी त्यांना फोन केले तर आई म्हणाली की प्रवास छान झाला आणि आता ती गेली आहे तिच्या गोळ्या आणायला. डॉक्टरांकडे तिचा ॲक्च्युली कोर्स चालू आहे फक्त इथे तिच्या गोळ्या मिळत नव्हत्या म्हणून थोडंसं पाय दुखी चालू झालेली. पण आता गोळ्या घेतल्यानंतर तिला रिलीफ मिळतो. सो आई बरी आहे आणि आम्ही आमचे प्रयत्न पण चालू आहेत की अजून एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे. पण त्याआधी ह्या डॉक्टरांचा कोर्स पूर्ण झाला पाहिजे मग दुसऱ्या डॉक्टरांकडे आपल्याला दाखवता येईल. सो आता साहिल फुलपाखरांना आणल्यानं ही फुलं त्याच्या घरची आणि आता आपण आलो आहे मांडावर. जर तुम्हाला माहीतच असेल जर तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल तर मांड म्हणजे काय आणि नसेल माहिती तर आता सांगतो. मांडावर आपल्याला करायची पूजा हाय आणि त्यानंतर जायचं आहे साहिलच्या घरी वाडी दाखवायला. गेल्या वर्षी पण मी साहिलाकडेच पितृपक्ष घेऊ बोलते यावर्षी पण मी साहिलाकडेच असलेले तर काय वार्षिक आहे माझा. सो हे आहे आमचं मांडघर जे म्हणजे आम्ही जितके पण रासम कुटुंब आहोत तेवढ्या सगळ्यांचं मिळून हे एक घर आहे आणि इथेच आमचे सगळे सण साजरे होतात. म्हणजे आम्ही पर्सनली कोणता सण नाही साजरा करू शकत. जे काय असेल ते सार्वजनिक. मग नागपंचमी असो गुढीपाडवा असो किंवा दसरा दिवाळी किंवा गणपती बाप्पा जे काय असेल ते इथे होतं. आमच्या राहत्या घरात नाही होत म्हणून आम्ही ह्या घराला म्हणतो मांडघर. तुमच्या घरी म्हणजे की तुमच्या गावात पण असं एखादा मांडघर नक्कीच असेल. असेल तर कमेंट करून सांगा किंवा अजून एखादी वेगळी माहिती असेल तुमच्या गावची तर ती पण सांगा. आज लाईटीचं काहीतरी काम चालू आहे त्यामुळे लाईट नाही आणि या काळोखात आता कसं काय दाखवतो तुम्हाला माहित नाही. कसं करणार आहेस? रेखा म्हणतात मुगडो आता मी मारतोय हे झाडू आणि साहिल देवांना आंघोळ घालून घेईल आणि मग देव पूजन झाले की आपण घरी जाऊ. आता काळोख आहे त्यामुळे जरा पटापट आवरतो लाईट नाही. सो मंडळी आता आपली देवपूजा तर संपन्न झाली आणि आता पुन्हा एकदा आपण निघालोय आपल्या हरकुळात. म्हणजे
मोहळात जायला जिथे आपण राहतो, आणि तिथे जाऊन अजून काय करता येतं का बघूया, कारण दुपारच्या जेवणाला अजून वेळ आहे. सो जमलंच तर पानाकडे जाऊया किंवा अजून काय विचारून. खूप काम केलं मी पण, केलं आम्ही दोघांनी. सोबत काय खाणार, मॅगी म बर्गर फ्रँकी. बघा शेठचे पप्पा बघा कसे बसलेत, कानाला फुल बिल लावून बसलेत आज. हा देवपूजा आज तुम्हीच केली का एकट्याने? सर नमस्कार, काय बरे आहात ना? बऱ्याच दिवसांनी दिसताय, बऱ्याच दिवसांनी दिसताय. अरे अरे तेजसची गाडी मला पोचवायची आहे. काय काका मजा घ्याल, झाली देवपूजा? पतो काया पना काया पना, भूक लागली आहे. अरे हा लाईट नाही ना खरं. ओके ओके ओके. पण तू हे काय करतेस? बटाटे वडे. वडे बनवतोय. हा बारीक. अरे आम्हाला भूक लागली, त्याचं कर ना काहीतरी. काय बनवू? पण तू किती चांगली आहेस ग खरंच. देव तुझं भलं करो माहितीये. थँक्यू पणा. सो आता पुन्हा एकदा आपण घराजवळ आलोय. पणाची आजची चहा छान होती. पणाने तुळशीची पानं घालून दिलेल्या, मस्त झालेली चहा. आता जरा चिनूची पोरा काय करतात बघूया. मग तेवढ्या वेळात साहिलच्या घरी वाडी दाखवायची वेळ होईल, आणि मग साहिलच्या घरी वाडी दाखवून घेऊ, त्यानंतर जेवून घेऊ, आणि मग आपल्या पुढच्या कामाला लागूया. खोय ना बाबा गेलो मुंबई. हा गेलो. हो तू शेस असे. हो काय करतो? काय नाही. आता मी जाऊ, मी जाऊ. तू काय करते? तू जेवली? आज काय? आज काय? आज अमावस्या. हो अमावस्या. आज अमावस्या. अमावस्या सर्व पितृ अमावस्या. नाही हो हो कापतलो होय तो होय ना. बाकी बरा मी जाऊ. सो चिनूच्या पिल्लांसोबत थोडा वेळ खेळलो आणि त्यांना खायला घातलं, आणि त्यांचं खाणं संपलंय. आता कणकवलीला जावं लागेल, आज काही करून जावं लागेल. आणि आता आपण चाललोय साहिल फुलपाखरेच्या घरी. साहिला सांगले तू पुढे जा, मी पाठसून येते. साहिलच्या घरी जाऊ, आणि आज सर्व पितृ अमावस्या आहे, तो वाडी केली असेल, मग जेवायला जाणं गरजेचं होतं. मग आज साहिलकडे जाऊया आणि मग कणकवलीक जाऊया. त्याआधी पणाला पण भेटायचं परत. आई पप्पांना जाऊन 24 तास पण नाही झालेत, पण मला असं ना खूप असं उघडं उघडं वाटतंय. आई पप्पा आठवण येते तुमची, आजी तुझी पण. आणि आजीचं आमच्या थोडं दाताचं अजून चालू आहे, ते झालं नाही, आणि ते झाल्याशिवाय आमची आजी येणार नाही. आणि आमची आजी डोंबिवलीत आहे आत्याकडे, जरा आराम करते. एकदा तिच्या दाताचं झालं की आमची आजी लवकर येईल. वरचो कोण? शुभम. वरचो साहिल. फुलपाखरू. कमल कमल तेव्हाच फुलपाखरू बनवलं होतं या. हा हा अशी शेरमने बनवल्या, छान बनवल्या. आणि हो खालतो शुभम. वा मान किती वाकडी गेलो. तो मान वाकडी करू शकत. सो हे काकीन मग काय काय बनवल्या ना, वडे भात, हे निरफणसापासून केलेली कापं, त्यानंतर भेंड्याची भाजी ही गरजेची असते ती मला माहिती आहे, हिरवटांची भाजी आणि अळूवडी. चला मित्रांनो जेवू किंवा नरम झाली काय? बरोबर आज जरा वेगळे वाटते ना. धोंडस खाऊ किंवा तोसा कोणाकडे गावला तुका? म्हणजे आपल्या पूर्वजांना धोंडस आवडायची म्हणून तू केलं धोंडस आणि अळूवडे. छान छान. हे बघ लयच भूक लागलेली वाटत. तुम्ही पण घ्यावा जेवू काकी. चला जेवता होता. सो पोटभर जेवण तर झालं साहिलकडे, आणि एक 10-15 मिनटं बसलो जरा लगेच जेवण, असं बाहेर नाही पडायचं, आणि त्यात ऊन पण होतं. सो साहिलला म्हटलं 10-15 मिनटं बसूया. सकाळपासून जी लाईट गेली ती काय अजून आलीच नाही. तर साहिलच्या आईने किंवा
आज गावातल्या सगळ्या शाळांनी पाट्यावरचं वाटण काढलं, कारण पाट्यावरचं केल्याशिवाय पर्यायच नव्हतं. आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे सर्व पितृ म्हणजे वाडी दाखवायची होती त्यांना सगळ्यांना पाट्यावरच करायला लागलं. सो जेवण तर खूप छान होतं. आणि आता निघालो आहे आपण कणकवलीला जायला, आणि एका वाईशी झोप इली पण मी बोललो की नाही चल जाऊया. आणि आपलं पत्या ते पण त्याच्या घरी पण आज वाडी आहे, सो ते मगाशी कुठेतरी बाहेर गेलं कामासाठी, आता आलाय की नाही माहीत नाही, पण येता येता मग त्याला पण भेटू. सगळ्यात आधी आता कणकवलीला जाणं गरजेचं आहे, सो कणकवलीला पण फिरूया. चिनूसाठी खाऊ घेऊया म्हणजे तिचे जेवण्याचं साहित्य आणि आपली हार्मोनियम. तुझ्याकडे बघून वाटतच नाही तू कधी जिंकशील. सेमी फायनल ला बापरे रडले आणि बॅटच घेऊन गेले. काय मेले ना, न सांगता सांगता फिरता से बरा नाही करत. चार्जिंग नाही, लाईट नाही, कालपासून मोबाईल चार्जिंग लावलंय. आपल्याकडे सोलार पॅड होता विसरला. मी लय लांब नाही, तुझ्याच घरी होतो, तिकडनं साहिलच्या घरी गेलो. सांगितलं घराकडे गेलो आमचा जीव तुमच्यावर काय जातो कोंडे. चला संकल्प. मित्रांनो, आता आपण पोचले कणकवलीमध्ये आणि आपण आपली पेटी इथे रिपेअरला दिलेली. बघूया आता झाली आहे का. आमच्याकडे नेटवर्क नसतं ना गावात. हे काय बसू काय झाली ना रिपेअर. हा ना ढोल ढोल ओके ना. हा अच्छा ढोल लागणार आता. हो थोडस बटनांचं काम अजून बाकी आहे, तेवढं झालं की मग आपल्याला पेटी घरी नेता येईल. हे एक बटन थोडं प्रॉब्लेम करत आहे. शिकणार ना आता पेटी मध्ये. तू काय म्हणत तबलजी. मी आता आलो पण एटीएम जवळ, कारण त्यांच्याकडे जीपे नव्हता. मग म्हटलं की एटीएम मधून कॅश काढून घेऊया, आता पैसे काढूया आणि परत तिथे जाऊया, आपली पेटी घेऊया आणि मग घरी. अख्खी कणकवली बालदी घातली पण चिनूसाठी जवळ कुठेच नाही मिळाला. आज चिनू बहुतेक दूध भातावरच आणि तिची पिल्लं सुद्धा. आता जवळ कुठून तरी मागवावं लागेल मला असं वाटतंय, आणि तिचे विस्कर्स पण संपलेत. सो ठीक आहे, बघू. पेटी तर घेतली आणि लादी पुसायचं थोडंसं सामान हवं होतं ते पण घेतलं. आता जाऊया घरात, राहुलेली पुढची कामं आटपूया. फायनली जे शोधत होतं ते आपल्याला मिळालंय. आणि चला बरं आहे, आज चिनू माझी जेवेल तरी. काय बघ्या काय म्हणतो. चप्पूवर तरी टाका माझ्यासाठी जेवण. तो म्हणतात चप्पूवर तरी टाका जेवण. काय नाही काका अजिबात काय वाढून बिडून देत नाहीत. एवढी रिक्वेस्ट केली पण नाही करणार. पण चिकनचं काय करताय. चिकन आणायला पाहिजे शेतातच करायचं ना. मग चिकन आपण करायचं कधी करायचं सांगा. आम्ही आता माग बीत केला आणि आम्ही सर्व आता पाऊस गेला की सांगू या. पाऊस गेल्याशिवाय काय. वाडा कोलम काय म्हणता. वाडा कोलम आता असं पोसावत आहे. पोसावता ना होय. आणि हे काय पेटी कशाला नेली होती रिपेअर. आताच आम्ही पोहोचलोय हरकुळात म्हणजे आपल्या गावी आणि पेटी घेऊन येलो. आता पेटी ठेवतोय, त्यानंतर चिनूच्या पिल्लांका जवळ खाऊ घालतंय म्हणजे थोडा त्याला बॅकअप मिळेल पोटाला. आणि मग पणाकडे जाऊया आणि तिच्या तोरणाचं सध्या काय चालू आहे याचं स्टेटस बघूया. कारण ती म्हणत होती की दादा दिवाळी आली आहे, सो दिवाळीच्या आधी तिला बऱ्याचशा इन्क्वायरीज होत्या. सो तिला प्रश्न पण होते. मग म्हटलं थांब आपण व्हिडिओच सांगूया म्हणजे सगळ्यांना एकत्र. तर हे आमचे आजोबा आहेत, त्यांना पेटी छान वाजवता येते. तर आता पेटी त्यांच्याकडे नेऊन ठेवली आणि त्यांना म्हटलं आता तुम्ही पण वाजवा आणि मला पण शिकवा. म्हणजे त्यांची पण प्रॅक्टिस होईल आणि मला त्यांच्याकडून शिकायला पण मिळेल. सो आता आजपासून आपली पेटी त्यांच्याकडे असेल. फोन लागता बरं. हां आजची रिपोर्ट आहे का. हां हां आली ना. ओके बंगला बांधायचा. मला बंगला बांधायचा. येस तुझ्या आशीर्वाद नक्की बांधेन.
आई बाबा मुंबईत गेली हो तिने चार दिवस आता मी एकटाच तू पण जातील मी एकटाच आता तू जाऊल ती गेली गेली आठ दिवसांनी येतील येतील बापका फरक झाला नाही ना नाही किती तुझे प्रश्न आजी आमच्या बरोबर हा मी जाऊ मी जाऊ काय आता गेली गेली ना रे देऊ हा बापरे जाऊ दे आजी मी जाऊ छाप कोंबडी हो मी जाऊ पासा कोंबडी निघाली फक्त गावली मी जी मोठी कोंबडी कवच्या गांड्याची कर निघाली हा मी जाऊ काय आता आता काय केलं काय नाही बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी हा सो आपल्या पिल्लांचं सगळं भागवलं आणि खायला पण घातलं त्यांना आता चाललोय आपण पणाकडे तिथून तिच्या तोरणांबद्दल थोडीशी माहिती घेऊ की सध्या तिचं काय चालू आहे तोरणांचं आणि त्यानंतर आपण बाय आमच्याकडे बोलते जेव्हा गेलंय बाय तर पणाकडे जाऊया आणि तिथून मग आजचा व्लॉग तिथे संपूया खूप धावपळ झाली आपण आज आणि निमार एवढा लागला ना काय विचारू नको हो बरी वाजता आवाज बरो हा ना वाजू आवाज तर मित्रांनो ही आहे पणा पत्याची सख्खी बहीण आणि आमची चुलत आणि पणाने हे एवढं सगळं तिच्या म्हणजे तिला आलेले ऑर्डरचं बनवून ठेवलंय जे आता कुरिअर होईल पणा किती दिवस गेले हे सगळं बनवायला तुला 15 दिवस झाले ना आणि तू ह्याचा कुठे क्लास केलेला अच्छा मग त्यानंतर तू हे सगळं युट्यूब वर बघून शिकली अच्छा ओके ताईने शिकवलं ओके ओके मग एखादा हे मी स्वतः बनवलं वा कमाल तुझी पणा येतं का मोबाईल कवर अच्छा म्हणजे मोबाईल स्टँड दाखव जर मोबाईल चार्जिंगला लावायचं असेल तुम्हाला तर ह्यात तुम्ही मोबाईल अडकवू शकता आणि छान आहे कलर पण छान आहे आणि हे तू सगळं सामान कुठून आणते मग स्वस्त कुठे पडतं तुला कोल्हापूर की फोंडा कोल्हापूरवरून स्वस्त मिळतं ना आणि मुंबईवरून मी बघितलेलं पण ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम होता म्हणून मी ते कॅन्सल केलं ओके मग एक कंदील बनवायला किती दिवस जातात 2-3 दिवस जातात एक कंदील व्यवस्थित बनवायचं असेल तर आणि हे सगळे तिच्या म्हणजे तिने स्वतःच्या हाताने बनवले आहेत हँडमेड म्हणतो ना आपण मायक्रॉनची तोरणं ती हँडमेड मायक्रॉनची तोरणं त्यानंतर सोबतच इथे कंदील पण आहे एकदा कंदील उचलून दाखव पणा कसे आहेत तर आता दिवाळी जवळ येतात त्या हिशोबाने तिनं हे अशी कंदीला बनवूक सुरुवात केल्यानंत आणि जर तुम्हाला तिला ऑर्डर द्यायची असेल तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये पत्याचा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पणा तुम्हाला असे कंदिलांचे फोटो किंवा तुम्ही त्यांना साईज पाठवू शकता दरवाजेची तोरणं हवी असतील तर आतापर्यंत किती ऑर्डर झाल्या पणा तुझ्या झाल्या ना ओके मग ऑर्डर केल्यापासून तू 5-7 दिवसात तरी पोहोचवतेस त्यांच्या घरापर्यंत कंदील किंवा तोरण हा आणि तू एवढी सिरियस का झालीस घाबरल्या की बसली हो ना जसा काही मी मारणार आहे ओके छान बनवली सगळी तोरणं पणा तू मला जास्त करून हे आवडलं त्यानंतर ते एक ते झुंबर बिंबर काय बोललीस ना आता ते हॉलला लावतात का ओके ते एक मस्त आहे आणि तो एक कलर छान वाटला नाही तो कंदील गुलाबी हा तो एक मस्त वाटतो त्यात बल्ब लावून ना छान दिसेल तर आणि तू मुंबईला असताना कुठे कामाला होती बाळा फ्लिपकार्टला होती ओके म्हणजे तू कोणाचं तरी ऑनलाईन काम करत होतीस आणि आज तुझ्याकडे काहीतरी ऑनलाईन काम आलंय
मग कसं वाटतंय म्हणजे नोकरी बरी कसा बिझनेस बरा है ना? नोकरीपेक्षा आपल्याला हवं तसं करता येतं किंवा अजून लोक चालवता येतं ना? अच्छा, आपलं असं डोकं नाही चालू शकत आपण तिथे, म्हणजे कुठेही बसला की काम सुरू आपलं, है ना? असंच ना? ठीक आहे, तुझ्या या बिझनेस साठी पुन्हा एकदा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला जितके होईल तितके मी तुला सपोर्ट करेनच. आणि माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना विनंती आहे की जर दिवाळीत असं कोणाला तोरण किंवा कंदील किंवा असे मोबाईलचे स्टँड वगैरे लागणार असेल तर नक्की पणाला ऑर्डर द्या, जेणेकरून तिला तिच्या पायावर उभं राहण्याचा चान्स मिळेल आणि तिला स्वतःचं काहीतरी उभं करण्याचा एक प्रयत्न आहे, त्याला आपण बघूया, थोडासा हातभार लावूया, है की नाही म्हणा? हां, दिवाळीच्या आधी सगळ्यांनी पटापट तुला ऑर्डर द्या, म्हणजे तुला तयारी करायला बरं. सगळ्यांना सांग आता बरं, बघू कसं बोलतेस. बोल बोल. दिवाळीच्या आधी मला सगळ्यांनी ऑर्डर द्या, लवकर ऑर्डर दिला तर लवकर तुमचा म्हणजे तुमचं तुम्हाला जे काय पाहिजे ते लवकर भेटेल. हां, ओके, थँक्यू. अरे बस काय, आजी खुश झाली, आजी एकदम हा खुश झाली. आजी आजी माझं नाव काय? माझा भारी गाजी. हा, जाऊ दे जाऊ दे आजी, बाकी बरा बरा कसला बाबा म्हणायचा असच डायलॉग मार तुझा. सुमित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण सकाळपासून काय काय बघितलं. सकाळी आपण मांडावर जाऊन देव पुजले, त्यानंतर साहिलकडे सर्व पितृ अमावास्येनिमित्त जेवायला गेलो. जेवण खूप छान होतं आणि त्यानंतर दुपारी थोडासा टाइमपास झाला, पण मग आपण कणकवलीत गेलो. कणकवलीत जरा मित्रांसोबत फिरलो, मग काय 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 कायनू मायनू घेतला, चिनूचा खाना घेतला महत्त्वाचा, आणि त्यानंतर पणाकडे आलो. आणि माझी एवढीच इच्छा आहे की गावातली सगळी मुलं गावात राहिली पाहिजे आणि प्रत्येकाची कला जगासमोर आली पाहिजे आणि त्याने स्वतःच्या कलेचा वापर स्वतःसाठी करणं गरजेचं आहे. तर तिला जर इथेच चांगलं काही असेच ऑर्डर मिळत राहिल्या आणि तिला चार पैसे सुटत गेले स्वतःसाठी, तर मग ती कशाला मुंबईला जाते आणि नोकरी शोधते, इथेच मस्त सेटल होईल. तर तिला अजून एक आयडिया दिली मी की इन्स्टावर तुझ्या ह्या बिझनेसचा एक छोटासा पेज ओपन कर, जेणेकरून सगळ्यांना शोधायला बरं पडेल आणि तुम्हाला पण ऑर्डर द्यायला बरं पडेल. तुम्हाला जर दिवाळीनिमित्त किंवा पणाला एक छोटीशी हेल्प म्हणून तिला ऑर्डर द्यायचा द्यावीशी वाटत असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या पत्या शेटचा व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे, फक्त तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि काय हवं आहे काय नको ते सगळं पत्याशी बोलून घ्या, पत्या बोलून घेईल. लवकरच पत्या मसाल्याचा पण बिझनेस स्टार्ट करतो आहे आणि आपण पर्यटनासाठी आता पुढचं पाऊल काय उचलतो आहे ह्यावर लवकरच एक व्हिडिओ येणार आहे, ज्यावर आम्ही सगळे मित्रमंडळी बसून चर्चा करणार आहे, ठरवणार आहे की कसं काय करायचं आहे, किती रुपये पर डे सांगायचं आहे, रूमचे वेगळे घ्यायचे आहेत का जेवणाचे वेगळे घ्यायचे आहेत का सगळं एकत्रच पॅकेज द्यायचं आहे ह्या सगळ्यावर. आणि आमचे गाईड पण आता वाट बघत आहेत की अजून नवीन पर्यटक कधी येत आहेत. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायलाच. चॅनल नवीन असेल तर लाईक बटन ते सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या कालच्या ब्लॉगची आवडती कमेंट होती ती म्हणजे स्नेहल गोडांबे ताईंनी केलेली. त्यांनी असं कमेंट केली की अनिकेत माझा नातू 4 वर्षाचा आहे आणि जेवताना रोज तो थोडासा भात वगैरे टाकत होता, म्हणजे पूर्ण जेवत नव्हता, पण जेव्हापासून मी तुझे व्हिडिओ शेतीचे व्हिडिओ त्याला दाखवले तेव्हापासून त्याने संपूर्ण भात खायला लागला, म्हणजे ताटात आता काही शिल्लक नाही ठेवत. आणि जरी कोणी ठेवलं तर त्यांना सांगतो की डोंट वेस्ट युअर फूड, फार्मर वर्क सो हार्ड. आता ही कमेंट मी पाट केलेली ॲक्च्युली ह्याची इच्छा होती की तू बघून काय सांगतो, डायरेक्ट पाट करून सांग ना. झाला खुश. आणि खूप छान छान कमेंट करतात सगळे, अशाच कमेंट करत राहा, असंच प्रेम करत राहा. आजचो पहिला दिवस ते गेलो, आणखी 19 दिवस माका काढूचे आहेत. सो पुढचे 19 दिवस नाही तर आयुष्यभराची सोबत हवी आहे तुमची आणि तुमचे आशीर्वाद हवेत. भेटू नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत टाटा बाबा टेक केअर, काळजी घ्यावा, सैन रवा पतो आमचं अजून फोंड्यात अडकलो.